आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावर घे वापस विचार गो, प्रेम आहे तुझ्यावर चिरा घाल ना जागा ठेवल्याने आणा या खोई. पुरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावर पुरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावर घे वापस विचार गो, प्रेम आहे तुझ्यावर. अरे बोला मारे. ये कोण आहे थय? औषिक खावरण बहुतेक हत्यारा नाही म्हणन येतो म्हणच धाडल्या ना. थांबायला नको, मी गावात जाऊन वाऱ्यासारखं लगेच येतोय. इन्स्पेक्टर हत्यारा नेली, आता रान काढूचा कसा? रान नाही काढला तर देव कोपतोलो. अरे देव कोपतोलो तो कोपतोलो, वर शेतीवाडीचा नुकसान, नांगराच्या फासपट सगळ्या जमा केल्या, कुद फावडी ती पण जमा केल्या, अरे ओदाळी पण जमा केल्या. अरे तो माणूस नाही हा, डुक्कर असा, डुक्कर असा, डुक्कर झाली आहे, डुक्कर असा. आमका रान काढू गावला नाही ना म्हणून तो स्वतः येतो. रान काय होय तर मी माझ्या डोळ्यान बघलोय, हो असो भरलेलो आ. त्याचा काय झाला, मी झाड्याक जाय होतोय, तो वाय तसो बसा गेलोय आणि माझो मीच गुणगुणा होतोय. वरी लगीन कधी करणार गो, प्रेम हाय तुझ्यावरी गुणगुणता गुणगुणता सरळ कानाडीला ना. काय डुक्कर? नाही रे त्याचा फुरफुर ना, मी सांगतोय उभ्या जन्मात एवढा आवाज ऐकाक नाही मी. माका वाटला परत कोण दोरडेखोर बिरोडे करीले, मी जपान बघूक लागलोय. हो म्हटलं परत काय बॅद नको, तू परत फुरफुरणं ऐका गेला. झाळीत हालचाल झाली, जनावर झोपलाला, नुसतं वळलो तरी अख्खी झाळी थरथरता. मी सांगते नक्कीच तो सोळकेचो हा. काय सोळकेचो? होय त्याका उचलूक कमीत कमी 16 माणसा होईत. पण हत्यार तर चावडी जात, मग त्याका पकडूच कसा? करण बाण मारे तू आणि त्या डुकराक बी आता देवान धाडल्या, त्याका पकडू का जोयो? लागलीच रान उठूया, ही गोपन घेऊन येतोय. चला चला जाऊया. काय हो भोळ्या मामांका खाय बघलास? नाही हेंका ना दोरी बांधूनच पाठव खाय, आता इतको वय खय रवले देव जाणे. बायो गो बायो, हो आमच्या ह्यांका बघलंस काय खय? मगाशी ह्याका जाताना बघलेलं, पण मग टाइम झालो अजून येऊक ना. बघलंस अजून खाय इले नाही. ह्यांचा ना नेहमीचाच असा, खायच्या तरी कामाक होऊन जात आणि इसरा नेत आणि भलताच काहीतरी करून येत. घे बाय तांदूळ बरो दिसता, खसून आणलं रेशन चो दिसत नाही. वालवकराच्या दुकानातून आणलंस का? त्या मेल्याच्या दुकानात आणलंस तर 1 किलो तांदात अर्धा किलो कडेच मिळत. हो बाय बरो दिसता. शालग्याच्या सासरवाडी सुनील येते सातर्डे करागळ सून. शालग्यात मत ना मोठ्या उदार मनाचा स्थळ मिळाला, नाही तर आमचा मेला नशीब. कितके कितके दिले तांदूळ? अगे मामी
भोळा मामा घराकडे इले असतेले ना, आणि तू घरात नाही म्हणून तुका शोधू बाहेर पडतले. जा पहिले आधी घरात बघूया. काय गो, विषय कशाक बदलत? माका काय कळत नाही. कितके दिले तांदूळ ह्या पोत्यात ना? काय तांदूळ असत ही? कसली पोती? तांदूळच असत. हे बाय माझे पोतीच्या पोतीत दिले नि होत. तुका काय आता रेशनच्या तांदळाची गरजच वाटत नाही. आणि तो रेशनचा तांदूळ शिजता तरी खय? आणि खाताना पण लोक गावशासारखं घशा का टाकता? हे तांदूळ बरे आहेत. हे तांदूळ पण ना तसे जुनेच असत. हे का पण रेशन पेक्षा लाख पटीन बरो. पोतीच्या पोती दिले नि होत. शालग्यात बघू केले होते ना, तेव्हाच घेऊन इले होते. शालग्यान पोरान नशीबच काढले ना. आमचो ना दोघांचो आशीर्वाद त्याका असा. बायो ह्याच्यातले शेरभर तांदूळ देशील काय गो? नाही भात कसं होता तो तरी बघूया. ह्यांका आवडता ना? माका वाटलेलाच. तुझी नजर पडली ना की तू काय गप बसणारातली नाही. तू मागतलच. काय बाय बोलला? काहीच माझा हल्ला. तुझ्याकडसून मागतल नाही तर आणि कोणाकडनं मागतल? तुमच्याशिवाय गावात आमचा हा तरी कोण? शालग्याच्या लग्नात बघलंस ना, आमचे हे आपल्या चेडवाचं लगीन असल्यासारखे सगळा पुढे पुढे येऊन करीत होते. आमच्या यांचं ना तुमच्यावर लय जीवा. इतका काय बोलूची गरज नव्हती. देणारच होतय मी तुका. पण तुका तांदूळ दिलंय ना ते गावभर सांगत फिरू नकोस. हा गावभर आणि मी सांगतलय? नाही गे बाय, बाका एकदा समजलं ना माझ्या पोटातच राहता. अजिबात बाहेर पडायचं ना. तो सोळकीतो हा भोळा मामान बघल्यान. कोण रे? कोण रे? कित्याक ओरडतो? आम्ही भोळा मामान सोळकीचा सावाद शोधून काढले ना, अख्खो गाव गोळा झालो. तर काय करायचं या माणसाचं ना तास काय कळत नाही. हा झाड्यात गेलले ना सोळक्याचा जनावरता. काय केल्यान तर बघतो लोक. होळो होळो म्हणान कितक्या भोळा असायचा माणसान. तर घराकडे जातोय आणि तसून काढतोय बरोबर. अगे मामी तांदूळ आधी ह्यांचा काय ता बघतोय मग नेतोय तांदूळ. साहेब साहेब काय कोण साहेब खाय गेले? साहेब खाय गेले म्हणजे आज नाही हो. आज मध्ये नाही हो गेले को? काय हो वेंगसर ग भैया सकाळी सकाळी काही सोडून दिल्यात का त्यांका? नाही साहेब गेले खोय सकाळी सकाळी. अरे जाण्यासाठी आधी आले तर पाहिजे. म्हणजे राज्याला तुमचा साहेब आलाच नाही आहे काय? काल म्हातारेचे काटे आणून गेले ते इलेच नाही का? डुक्कर झाली आहे. लोकांचा आवाज कसलो? माझ्या पाठसून येवा. चला 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 बिगिन चला. तुकडे गेले असताले चला चला. थांबा थांबा रे खे चालला आग लागल्या सारखे. गाडीत तावत गावला मोठा असताला सुळकीचा. चला चला हेंका गावला आणि आमचा हरावला. चला ए येवा येवा ह्या वाटेन येवा येवा तुमका दाखवतोय. हे बघा येवा माझ्या पाठसून येवा. हे बघा थांबा बोला नको कोणी मोठ्यान दाखवतोय तुमका. पाठोपाठ येवा माझ्या येवा येवा सगळे येवा. हो चान सोडूचो नाया सोळकेचो म्हणजे हट्टो कट्टो आ ऋषी बिशी मारीत पण कोणी पाठी हटायचा नाही. होय होय तर तयारच असय. खोय नेम काढतोय तो बघ. डुक्कर जाग्यार आडवो. ए नेम व्यवस्थित धर नाही तर मागता भजी आणि बघता वडो असा व्हायचा. अरे घबरावा रे घबरावा रे. पाठी सरा चार पावला पाठी सरा. सर आता मी काय सांगतोय आता व्यवस्थित ऐका.
मी एक दोन तीन म्हणतलंय, तीन म्हटलंय का डब्यावला डबे वाजवायचे आणि तुम्ही धोंडे मारूक सुरुवात करायची. गलको जातलो गलको झालो काय सावाज बाहेर येतला हा, मग त्याच्यावर सगळ्यांनी दगड मारायचे. दगडांचो वर्षा होऊ गयो, त्यांनी स्वतःहून हात पाय जोडून समोर येऊ घ्या. कळला मग? एक दोन तीन. अरे ते इन्स्पेक्टर साहेब असत. हे आवश्यक कवरणे हे गेले काय? त्या पोळ्यान सगळं गोंधळ घालून टाकल्या. आता तो इन्स्पेक्टर धरून धरून चेपतो. अगो चोरी करून नाही इलाय. अगो ते झाडीत घोळ झालो. गावकऱ्यांनी सावं समजत इन्स्पेक्टरात दगड मारल्यानी बायका मी थोय होतोय म्हणाल लपा घेत नाही गो. होय खरा सांगते खरा. होय होय खरा खरा सांगते. अगो आई 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 खुळा दिसत कोण थैसर कशा करत ते माका कळणार नाही. कोण आम्ही असं सोडणार यांचा नाही. अगो तुझी साला करते. अगो खरा सांगतोय. बरं तावडीत गावला. अगो 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 येतो बा शपथ येतो बा शपथ खरा सांगते मी. खऱ्याने खरा सांगतो. इन्स्पेक्टरात दगड मारलं म्हणान हैसर लपान बसलो होत. मग ठीक हा मग असा समज चावडीवर तुका मी त्याच्यासाठी काय बोलणार नाही. आता ना इन्स्पेक्टर हातात देतो चांगलं छेदरू दे तुका तेव्हा तुमचं चांगले शांतपणे करून चल नाही तर गाई गय मेलू रे. हे दीड शेक रे तवा शेकून आणलास काय? अरे आराम करा नीट शेक नाही तर तुला पट्टीत बसवी ना. हा सांगून ठेवतोय साहेब. हा मी काय बोलू काय? हा बोला. तुम्ही शेकून घेतास दररोज मलम पट्टी करतास ती जखम ना बरी पण होत नाही पण हय डोक्यात जी जखम झाली हा त्याच काय? कोड्यात बोलू नका. कसा या सगळा कसा घडला त्याचो विचार केलात काय? कसा घडला मी काय सांगणार? तुम्ही एवढे हुशार साहेब असा मी तुमका काय सांगणार? तुम्ही शांत रावान विचार केलात ना तर तुमका तुमचाच कळतला. काय ते नीट बोला. सांगताय सांगताय यो हल्लो असा सरळ सरळ तुमच्यावर हल्लो असा तुम्ही गावकऱ्यांचे हत्यार जप्त केले गावकरी पिसाटले मगे त्यांच्यानी तुमच्यावर हल्लो केला जनावरावर करतात ना तसो कळला. गावातल्या प्रत्येकाला माझ्या समोर ताबडतोब हजर करा. येस सर. आणि जो येणार नाही ना त्याला फरफडत घेऊन या. चला
मी काय म्हणते, आधी भोळ्या कुचला तो काय तर खरं सांगतलो. हा चला निघा. काय रे मॉप लागला काय साहेबा? लागला गावकऱ्याने साप चेंदो मेंदो केल्याने. तू बघल? ना ना मी नाही बघू, पण गावात सगळीकडे ती चर्चा ना. सावध सावध म्हणान एका सावधाग धानल्याने. कोण कोण होते इथ? कोण कोण म्हणजे बघा ना, त्या माका काम आहेत. मी नाही होत इथ, मी एक पण दगड मारून ना. मी काय चिंचे काढून गेलोय म्हणून असा झाला. तू काय तर सांग नाही साहेबाकडे देऊ तुझं करू लागलं. चल यो गेवा तुमचं गुन्हेगार हे ना, तुमच्यावर दगडा मारला आणि आमच्या घराकडे येऊन लपान बसलो होतो आणि म्हणा होतो इन्स्पेक्टर साहेब ढूक धरतलो खवाळतलो समजली नळपणीची शिक्षा देऊ का. कोण आहे हा? खोटाचा हात पुसना इचारा. कोणी दगड मारला तो? होय मी मारलोय, पण मुद्दा काय मारू? त्या भोळ्या मामान सांगल्या थोडी डुकरा म्हणून दगडा काट्याने डुकराक मारायचा ठरला. साहेब तुम्ही बाहेर आल्यावर पहिल्यांदा मी बघलोय आणि आराडलोय. हे थांबा ते साहेबाच. खरं सांगतोय मी मुद्दाम नाही केलंय, त्या भोळ्या मामान सांगल्या म्हणान केलंय. ओय ओय म्हणानच झाला. मी सांगतोय तो डुकरच होतो, मी बघलंय माझ्या डोळ्यांनी. साहेब गावकऱ्यांकडून काही चूक झाली ती माफ करा. करतलेस ते साहेब, साधो सुधो माणूस ना या, देव माणूस हा. चमत्कारी असो चमत्कारी, चमत्कार करताना मी स्वतः बघलोय. भोळ्या काय करतो? अरे पाय सोड माझे. यो माझो डाव हाणून पाडतो. भोळ्या उठ, काय बघलस ता सांग. पतनू महाभारतात श्रीकृष्णान अर्जुनाचा विश्वरूप दर्शन दाखवल्या ना, तसा झाला माका. त्याचा काय झाला? मी असो टमरेल घेऊन झाड्याक चाललोय, आपलं गाणं गुणगुणत होत. पोरी लगीन कधी करणार गो. हे भोळ्या मुद्द्याच बोल. ओ मुद्द्याचाच आया, तुम्ही देव माणूस असाल. अरे ते कळलं मला, पण मला दगड कुणी मारला का मारला? ओ तास तर सांगत होते ना, तुम्हीच अडवलास माका. ओ तास सांगा होतोय मी तुमका. त्याचा कसा झाला, मी झाड्याक जाय होते ना आणि गुणगुणत जायत होतोय. पोरी लगीन कधी करणार को प्रेम आहे. टमरेल ठेवलंय आणि झाड्यात बसतलय, इतक्यात फुरफुरण ऐका गीता. थांबला, परत मी झाड्यात बसा गेलंय, परत फुरफुरणा ऐका गेला. मी सांगतोय तुमका असला फुरफुरणा मी जन्मात ऐका नाही. ता फुरफुरण ऐका नशीब लागता नशीब. अरे पण भोळ्या झाडी म्हणजे काय दिसत ते सांग. ओ तास तर तुमका सांगत होतय ना. ओ त्या झाडीत बघलंय ना तोसो डुकर निजलेलो होतो, चांगलो सोळकेचो डुकर होतो. हे भले मोठे मिशी होते, खान पिऊन नुसतो लोळत होतो. नुसती कूस बदलल्या ना तरी नुसती झाडी गदा गदा हला होती. माका तेव्हाच कळला ह्याका देवान धाडलेलो. मी गावात जाऊन सांगलंय देवान सोळकेचो धाडलो म्हटल्यावर सगळ्यांका चेव इलो, डबे वाजले, आवाज झालो आणि सपा सपा सपाचे दगड बसले आणि चमत्कार झालो. डुकराचो साहेब झालो. हे असे चार पाय होते ना, तो पहिलो दगड साबकन बसल्या बरोबर पुढच्या पायाचे असे हात झाले आणि मग असो डुकर उभरवलो. डुकर उभरवलो आणि मिशी असे झुपकेदार झाले आणि चमत्कार झालो. हळूहळू हळूहळू डुकर साहेबात बदललो, डुकराचो साहेब झालो. साहेब
नमस्कार करते तुमका। तनु तुम्ही पण साहेबांका नमस्कार करा, त्यांचे पाय धरा। साहेब म्हणजे चमत्कारच असा, साहेबांका बघल्यावरच कळता ते डुकराचंच रूप असत। तरासा अवतार येतोबान त्याच्या उत्सवाच्या आधी हो चमत्कार दाखवल्या ना, डुकराचो माणूस केल्यान साहेब केल्यान साहेब, साहेबच डुकर असा आणि डुकरच साहेब असा। हे आधी याला लपवा नाही घेऊन जा। अरे माझी बंदूक कुठे? पहिली गोळी ह्यात घालतो, मला डुक्कर बोलतोस? अरे घेऊन जा याला, घेऊन जा साहेब, माझ्या नजरे समोर घेऊन जा याला। देव माणूस तुम्ही, घेऊन जा तो साहेब। चला उत्सवाच्या आधी चमत्कार केला काय तुमच्या भेतोबाने? हा डुकराचा साहेब केला म्हणजे मी डुक्कर? मी डुक्कर काय? बांधा उत्सव बांधा। हा माझा आदेश आहे। उत्सव बंद।